करा, मुलींना सक्षम करा, अंधश्रद्धेतून मुक्त व्हा आणि मुलींना शिक्षण द्या. जर मुलींना शिक्षण दिला तिला स्वतःच्या पायावर उभं टाकली, कर्माधर्मानं तिचा नवरा व्यसनाधीन जरी झाला आत्महत्या कधी करणार नाही, त्याला व्यसनातून मुक्त करील, नाही तर पी औषधन तूच मर. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आज इथं बऱ्याचशा शिक्षक आहेत, आलते की आहेत काही शिक्षक? तुम्ही कोण शिक्षक महिला कुठे आहेत का? गेल्या काय? कदापि ते आत्महत्या करणार नाही, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. म्हणून मुलींना शिकवा. आपल्या ग्रामीण भागातल्या मुली शिकल्या नाहीत म्हणून आत्महत्या करतात. त्यांना राग अनावर होत नाही, राग सहन होत नाही, ती कॅपॅसिटी नसते. शिकल्यानंतर ती कॅपॅसिटी असू शकते, राग अनावर होऊ देत नाहीत. म्हणून ग्रामीण भागाची आत्महत्या होतात केवळ मुली न शिकल्यामुळं. अनेक महिलांसाठी सांगतो, पटलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना प्रत्येक गावामध्ये वटसावित्रीची पूजा करतात. वडाची तुमच्या इथं करतात की ताई? करतात. काय म्हणता, काय म्हणून करतात ताई? सात जन्म. काय म्हणून करतात ताई? हातपती जन्मोजन्मी मिळू दे, हातपती सात जन्म मिळू दे, हा पती एवढ्या जन्मापुरताच राहू दे, असं काही कोणाचं तरी ऐकलो बरं काय? हळू न म्हणल्या. आता अग्रीमेंट झाले, जर चांगला वागत असेल तर काही हरकत नाही. सात जन्म लई त्याच्यापेक्षा चांगला वागत असेल तर जन्मोजन्मी. हे महिला म्हणतात, त्या वडाच्या झाडाची पूजा करतात. म्हणून पुरुष मंडळींना माझी विनंती आहे, कोणाकोणाची बायको म्हणत असेल हाच पती मला जन्मोजन्मी मिळू द्या म्हणून हातोरी करा. पुरुषांना माझी विनंती आहे, कोणाची पत्नी म्हणत असेल हाच पती मला जन्मोजन्मी मिळू द्या म्हणून हातोरी करा. माय बघा कोणाची तरी ताकद आहे. तशी सेवाच आम्ही तुम्हाला दिली नाही ना. पत्नीला जर तर हाताच्या फोडासारखं जपला असेल तर तो जरूर ती पत्नी म्हणेल मला हा पती जन्मजन्म मिळू दे. पण ती सेवा आम्ही दिलेली नसते पुरुषांनी. म्हणून महिला आता हुशार झाल्यात. महिला काही महागा राहिल्या नाहीत ताई? महिला सुद्धा महागा राहिल्या नाहीत. उग जाईल धर्माबाजून येईल, दारू पिऊन ढसढस येईल, शेजारीन सांगल तुझी पत्नी आली नव्हती म्हणून. उग उद्याचं भांडण आजच कशाला, तिकडून धर्मामधून आलं मारील खन खन म्हणून. शेजारीन गेली म्हणून ती नाही चली. चारण्याचा दोरा जाईल, दहा पैशाचं कुकूल जाईल, जाऊन जाऊन काय जाणार. शेजारीन फिरली म्हणून ती नाही फिराली. लईच चांगला असेल तर या जन्मापुरता, लईच पिदाडी असेल तर मुलीचं लग्न होजे तो राहू दे, आणि लईच जास्त पिदाडी असेल तर संध्याकाळवर मरू दे, संध्याकाळवर मरू दे. तुमच्या इकडल्या नाही आमच्या इकडल्या फिरतात. तुमच्या इथलं काहीच म्हणणं आलो मी आमच्या कंदार लोहा तालुक्यातलं सांगालो. अनेक महिलांसाठी सांगतो, पटलं तर ऐकून घ्या, पटलं तर ऐकून घ्या. आपल्या स्वयंपाकघरामध्ये फाटका तुटका कपडा बांधून ठेवा, टावेल बांधा. पटलं तर सकाळी उठतो ताई, सडा सारवण करतो, हातकाला पुसतो ताई, पदराला पुसतो की नाही, लेकराला शी आली शी धुतो, हातकाला पुसतो, पदराला, लेकराला शेंबुडाला शेंबूड काढतो, हातकाला पुसतो, सडा सारवण करतो, हात धुतो, हातकाला पुसतो, मालक शेताकून आले ताडतांब्या घेतो ते एकाला पुसतो. काय काय माल जमा झालाय पटलं तर. तुमची काही ती भावना नसते, पण पटलं तर स्वयंपाकघरामध्ये एक टावेल बांधून ठेवा. अनेक महिलांसाठी सांगतो, पटलं तर फार जोरदार चाल अंगठीचे कार्यक्रम चालत आहे. आता पुरी तरी नव्हते पण आता शाल अंगठीचे कार्यक्रम झालेत. पटलं तर दोघाच्या उजवी हातात अंगठ्या घाला. शाल अंगठीचा कार्यक्रम झाला म्हणजे मुलगी मुलीच्या कोणी हातात अंगठी घालतात ताई? डाव्या. मुलाच्या उजव्या. मुलानं मुलीच्या डाव्या हातात अंगठी घातली, पोट बिघडलं, संडासला गेली तर संडास कोणी हातानं साफ करते ताई? डाय हातानं. बरं काय? आपण संडासून आलो, किती साबण लावलो, अंगठी चकाचक, राख लावली तरी अंगठी चकाचक, पण माल मधीच
जेव्हा आपण पीठ घेता आणि पीठ चुरता गव्हाचं, त्यावेळेस माल पिटत आणि अंगठीच पीठ. पटलं तर मुलांनी आणि मुलींनी. आता इथून पुढे दोन्ही हातात अंगठ्या हे उजव्या हातात घाला. फक्त सर्वांना माझी विनंती आहे, जोपर्यंत महिलांचा याच्यामध्ये सहभाग होणार नाही तोपर्यंत कोणत्याही गावचा विकास होणार नाही. पण मातांना हात जोडतो, आपल्या चरणी प्रार्थना करतो, दोन मिनिटात संपवतो. आता माझी जास्त वेळ घेईना, तुम्हालाही उशीर झालाय. सगळ्यांना विनंती करतो, आपण उद्यापासून कामाला लागा आणि आपल्या गावाचं नाव जगाच्या नकाशावर कोरण्याचं काम गावकऱ्यांनी करा, एवढीच विनंती करतो. या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला, सर्वांनी हात वरी करा म्हणल्याबरोबर केल्या. वचन देणं सोपं राहते पण निभावणं फार कठीण राहते. वचन दिलेलं निभवा, घरोघर शौचालय बांधा आणि या पाठो द्या, या गावचं नाव जगाच्या नकाशावर कोरण्याचं काम गावकऱ्यांनी करा, एवढीच आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय निर्मल भारत. धन्यवाद माधव पाटील. या ठिकाणी आता शेवटचा कार्यक्रम आहे. शिल्पा विश्वनाथ पवार या मुलीनं या ठिकाणी भाषण केलेलं आहे. तिला या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते. तरुण मंडळींना माझी विनंती आहे, कुठेही गेलं तरी आम्ही स्वीकारतो शाल. पण ज्या दिवशी जे गाव हागंदरी मुक्त झालं, एक तेवढं चुकलं होतं, माफ करा. एक तरुण आणि दोन तरुणांनी यावं, ही शाल जी आहे अनामत ठेवून घ्यावं. ज्या दिवशी हे गाव